तर वाहून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅनर एडिंगसाठी लागणारी तर ती म्हणजे असते इफेक्ट म्हणजे जो का आपला मॉडेल असतं तर त्याला इफेक्ट मारतोय तर तो सगळ्यात महत्त्वाचा असतो ओके आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती आपल्या मोबाईलमध्ये एकदम परफेक्टली मारता येत नाही जसं की पी सीच्या तुलनेत सांगालोय तर त्याच संदर्भात आज तुटरेल घेऊन आलो आहे तर वाहून आजचं तुटरेल एकदम विशाळ आहे आणि एकदम युनिक आहे तर मी तुम्हाला समजवतो काय म्हणजे आजचं तुटरेल आहे तर तुम्हाला थमनेल आणि टायटलवरून कळालं असेल की आजचा विषय कुठला आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईटरूम आणि कॅमेरा म्हणजे यात एकदम जमीन आसमानाचा फरक आहे जसं की लाईटरूममध्ये पण इफेक्ट बसतो आहे कॅमेरासारखं एवढा एकदम खतरनाक इफेक्ट बसत नाही लाईटरूममध्ये ओके तर यो म्हणजे वीक पॉईंट आहे मोबाईलचा सांगावले तर आता नवीन म्हणजे खुशखबरीत आले मी तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काय आपलं कॅमेरा आहे की नाही पी सीसारखं सारखं मी हो हुब ओके तर ते वाहून फायनली मोबाईलमध्ये आले ओके तर आपण लई दिवस झालं त्या म्हणजे ॲपवर किंवा जी काय हे आहे की नाही तर त्यावर आपण काम करावलं आहे पण आता तिने ॲड केले त्यावर कॅमेरा व्यू फिल्टर एकदम परफेक्टली त्या पी सीसारखं ओके तर त्यावर जर आजचं टोटेल आहे तर पाहून आजच्या तोटेलला ढिग म्हणजे ढिग लाईक द्यायचा आहे आणि आजचं तोटेरियल असं कोणीही केलं नाही आहे ते पहिल्यांदा फर्स्ट टाईम मी करावं आहे तर पाहून या टोटेलला मनापास ना प्रेम द्या ओके बाकी जर हे टोटल एकशे काय आवडणार आहे तुम्हाला माहिती आहे कारण का विषय काय आहे मी संपूर्ण डिटेल्समध्ये मी जे काय आपलं कॅमेरावर फिल्टर आहे की नाही तर ते एक्सप्लेन करणार आहे तर त्यासाठी आजचं टोटेरल शेवटपर्यंत बघा बाकी आजच्या ट्युटोरियलला लाईक करा आणि हे ट्युटोरियल जास्तीत जास्त करून तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्या फॅमिलीला फॅमिली पोहोचवा त्याचबरोबर टुटेल कसं वाटलं खास करून मला कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे जे कोण आपल्या चॅनलवर नवीन आहेत तर तरी खास करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघून चला राहता मला आपल्या ट्युटोरियलला सुरुवात करूया तर मग तुम्हाला एकशे टक्का प्रश्न पडलाच असेल की म्हणजे कॅमेरा फिल्टर कसं काय मोबाईलमध्ये आला आणि तुम्ही कसं काय सांगाला आहे तर तेच आता म्हणजे ट्विस्ट आहे तर आपण लय दिवसापासनं फोटो या वेबसाईटवर काम करवले आणि लई आपण तुटेल टाकलं जसं की फोटो प्या वेबसाईटचा म्हणजे आपण संपूर्ण क्लास पण म्हणजे अपलोड केला जसं की दहा वारा तुटरेल झाल्या असतील या वेबसाईटवर आणि संपूर्ण म्हणजे एकदम टूल बाय टूल संपूर्ण मी एक्सप्लेन केले तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला वाटते की आधी कॅमेरा इफेक्ट ह्यात नव्हता ओके तर माझ्या म्हणजे म्हणजे मग परवाच मी बघितलो जसं की इथं फिल्टरमध्ये मी बघायला गेलो आणि तेव्हा कॅमेरा फिल्टर गावला ओके तुम्ही बघू शकता कॅमेरा फिल्टर बाकी संपूर्ण आहे लेन्स करेक्शन संपूर्ण आहे तर ह्या गोष्टींवर आपण सेपरेट टुटल बनवणारच आहे तर भाऊ ना आजचं प्रॉपर आपण परफेक्ट कॅमेरा फिल्टरवर टुटल केले तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी फाईलमधून ओपन करून की नाही आता जो काय फोटो आहे माझा तर तो ॲड करून घेतो तर भाऊ ना ते तुम्ही बघू शकता जसं की आपला जो काय फोटो आहे तर तो ॲड झाला आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता लईजणांना माहीत नसेल जसं की फोटो पे आहे वेबसाईट काय आहे काय म्हणजे मी तुम्हाला सि सिम म्हणजे सिम्पलीरित्या सांगतो जसं की आपलं कुठलाही क्रोम ब्राउजर किंवा कुठलाही म्हणजे गुगल जरी उघडला तरी चालते तिथं तुम्ही फक्त फोटो पे टाकला तर पहिलीच लिंक घेऊन जाईल जसं की फोटोप्या डॉट कॉमची तर ती ओपन करायचं रित्या आणि तुम्ही यावर एकदम परफेक्टली फोटोशॉप सारखं एकदम खतरनाकरित्या वर्क करू शकता जसं की तुम्हाला इंटरफ्यूज दिसला आहेसुं ओके तर त्यानंतर कधी पहिल्यांदा आपली जी काय लेअर आहे तर ती सिलेक्ट पाहिजे त्यानंतर मी फिल्टरमध्ये जातो आता फिल्टरमध्ये मी फायनली कॅमेरा ओपन करावं ओके तर बहुन इथं तुम्ही शकता जसं की आता ही जे काही फोटो आहे तर जो आपल्या इकडे एक एका कोपऱ्यात ओपन होते त्यानंतर इथून म्हणू शकता जसं की असा इंटरफेस आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी एक आणि एक टुल्यातला म्हणजे एक्सप्लेन करणार आहे सिम्पलीरित्या तर पहिल्यांदा जो काय ऑप्शन आता जे चॅनल आहेत तर ते मी तुम्हाला पहिल्यांदा एक्सप्लेन करतो जसं की आता आता तुम्ही आर जी बी कलरमध्ये जसं की आर जी बी कलरचं संपूर्ण जसं की टेम्परेचर टिंट एक्सपोजर अँड कॉन्ट्रेक्स हे संपूर्ण ॲडजस्ट करू शकताय जसं की आता मी ते करून दाखवतो जसं की मला जरा क्वांटिटीस पाहिजे ओके यात ओके तर तुम्ही जरा अॅडजस्ट केलं जसं की आता तुम्ही शकता एकदम कडक आणि एकदम खतरनाक इफेक्ट इथं दिसायला आहे ओके एकदम नाद आणि तुम्हाला आता एक्सपोजर वळायचा असेल तर एक्सपोजर जसं की आता मला टेम्परेचर मानस आहे जसं की टेंपरेचर याला लई झाले ओके तरी तुम्बू शकता एकदम टेम्परेचर तुम्ही तुमच्या पतीनं ॲडजस्ट करू शकता ओके तर आता एवढं तर झालं त्यानंतर टिंट बिंट हा काय विषय असतो जसं की आपलं म्हणजे जांभळा आणि ह्या टाईपमध्ये जसं की जांभळा जांभळटपणा आणि इकडं पिवळापणा ओके तर हा विषय आहे बाकी काय एवढा म्हणजे खास नाही टीनचं म्हणजे त्याच पद्धतीनं आता इथं मी रेड बीड सगळं संपूर्ण ॲडजस्ट करू शकतो जसं की रेड पण त्याच पद्धतीनं जसं की टिंट कॉन्ट्रेस्ट टीन ह्या टाईपमध्ये जसं की तुम्ही बघू शकताय संपूर्ण तर तुम्हाला इथं कळायलाच असेल जसं की रेड ग्रीन आणि ब्ल्यू ओके तर हे तिन्ही कलर जसं की आर जी बीमध्येच सामावलेले आहेत ओके तर ह्यातनंच जर तुम्हाला कुठला म्हणजे एक्स्ट्रा कलर म्हणजे हे करायचं असला तर ते तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं की टिंट बिंट ॲडजस्ट करून करू शकता काय अडचण नाही ओके तर ते तुम्ही जरा ग्रीन केलं त्यानंतर आता इथं खाल खाली कलर्चं ऑप्शन आहे तर तुम्ही कलरचं ऑप्शन पण एकदम परफेक्टलीरित्या तुमच्या पद्धतीने एडिट करू शकता जसं की तुम्हाला इथं कळलं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं इथं मी मायनस टेन करून दाखवतो जसं की आता हे ब्ल्यू ब्ल्यू तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅमेरा रॉप फिल्टरमध्ये तर मला तर म्हणजे वाटलेलं की भावा म्हणजे लई ॲड करायला पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिनी फुटं पाठिंबा करतील एकशे टक्का जसं की आपलं क्लॅरिटी असेल जसं की जे काय आपलं लाईट म्हणजे लाईटरूममध्ये असते की संपूर्ण टूल्स तर ती एकशे टक्का म्हणजे इथं अपडेट येण्याची शक्यता आहे तर एकशे टक्का येणार मला माहिती आहे तर हे तुटेरियल तुम्हाला कळलं असेल जसं की इथं फक्त आपण काय करू शकतो जसं की रेड आर जी बी ग्रीन म्हणजे रेड ग्रीन अँड ब्लू इथं कलर्स फक्त ॲडजस्ट करू शकते तर तुम्ही वर बघू शकता जसं की मी खोटं काय बोलायला नाही आहे तर कॅमेराच म्हणजे ऑप्शन आहे आणि तेच मी ओपन केले बाकी तुम्हाला म्हणजे मी एवढं तर मला कळाले बाकी अजून एक्स्ट्रा यात काय होत असलं तर नक्कीच चांगली गोष्ट आहे नक्कीच तुम्हाला आवडेल ओके तर आता इथं तुम्ही बघू शकता जसं की आपला इफेक्ट बिफेक्ट संपूर्ण तर वाहून आता एवढं तर आपलं तुटेअल झाले तर हे इथंपर्यंत आतापर्यंत जेवढं तुटेरियल आहे तर ते तुटेरियल आवडलं असलं तर ह्या तुटेरला वाहून जास्तीत जास्त करून लाईक करा शेअर करा आणि तुटेरिल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा त्याचबरोबर मी काही कमेंट घेतल्यात तर त्या मी कमेंट वाचून दाखवणार आहे जसं की आता लई दूध झालं कमेंट वाचलं नव्हत्या तर मी म्हटलं बाहून चला आता असू दे कमेंट वाचा नक्कीच चांगली गोष्ट आहे तर बघून कमेंट घेतल्यात तर एक दोन तीन कमेंट आहेत तर नक्कीच चांगले आहेत आणि त्या बघा मग तुटरेल कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा तर चला तर आता पाहून आपल्या जाऊया कमेंट सेशनकडं तर भाऊ न मी अजून फक्त आपण तीनच कमेंट घेतल्यात तर जे कोण कमेंट सेशन बघायला थांबल्यात तर त्यांचं मनापासून आभार आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काही प्रश्न पडला असतील किंवा मला काही अडवाईस द्यायचं असेल किंवा माझे माझं टोटल डीग जर आवडत असतील तर त्याशा टाईपमध्ये कमेंट करा जसं की हॅशटॅग आस्क पीपी डी हे टाकून तुम्ही हॅशटॅग टाकून ती कमेंट करा नक्कीच मी नेक्स्ट दोटेलला उचलण्यात येईल ओके तर त्याचबरोबर आता इथं मला पहिले कमेंट आहेत तर ती मी पिक केल्या जसं की समीर यांचे आहे तर इथं तुम्ही बघू शकता तिने काय म्हटल्यात की भावा मराठी मूवी चंद्रमुखीचा तो फेस इफेक्ट कसा दिला आहे त्याच्यावर व्हिडिओ वाहन तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हो व्हिडिओ एकदम युनिक असणार आहे जसं की आता चंद्रमुखी जसं की एकदम डिटेल्समध्ये जसं की मी बघितलो जसं की यांचे कमेंट वाचले वाचले मी म्हणजे गुगलला जाऊन किंवा आपलं जे काय थांबलेलं असते जसं की त्यांच्या गाण्याचतील तर तिथं मी जाऊन बघितलो जसं की कसा कसा पोस्टर केला आहे ओके तर डिटेलिंगमध्ये संपूर्ण तिथं म्हणजे जसं की ऑइल पेंटिपेकडोवर जरा भर दिला आहे आणि बाकी जरा मेकअप दे तर मी ते एकसष्ट टक्के आणतो त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला ही करायची होती तर त्यासाठी मी कमेंट घेतली तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला चंद्रमुखी जी कॅलेग्रफी आहे का नाही तर ती बघायला आवडल काय जसं की एकदम डिटेल्समध्ये मी ते तुटरेला आणणार आहे जसं की आपल्या पेंटर पेंटरमध्ये तर नक्की आवडल काय मला नक्की कमेंट करून सांगा ओके काय म्हणलो मी चंद्रमुखीची जी कॅलेग्राफी आहे जसं की आत्ता आपला प म्हणजे रिलीज होणार आहे पिक्चर जसं की मराठीमधला ओके तर त्याची तर समीर भाऊ धन्यवाद या कमेंटसाठी तर त्यानंतर आता आपली नेक्स्ट कमेंट आहे आदित्य भाऊंचे आहेत तर ते म्हणतात की दादा शेर शिवराय या सिनेमाच्या टेक्स्ट इफेक्ट त्याचं पाहिजे तर एकशेकटा काय ना ते म्हणजे जसं की मला कॅलिग्राफी पण एक नंबर आवडला भावानं जसं की शेर शिवरायची तर नक्कीच मी ते शोधत आहे जसं की शेर शिवराय तो म्हणला का नाही तर त्या इफेक्टचा मी शोधत आहे नक्कीच जर घावला तर बघूया जसं की जर त्याची पी एच डी गावली तर आपण फोटो बी आहे इथं मारू शकतो आहे त्याचबरोबर जर काही गोष्टी गावल्या जसं की आपलं म्हणजे टेक्स्चर बिक्चरचे गावलं तर ते इथं आपण इन्फानेट पेंटर किंवा पिक्सल्यामध्ये मारू शकते परफेक्टली त्या एकशे एक टक्का आणि मी कॅलग्राफी करण्याचा पण प्रयत्न करेन विषय नाही ओके धन्यवाद आदित्य भाऊ या कमेंटसाठी तर त्यानंतर आता आपली नेक्स्ट कमेंट आहे भावेश भाऊ यांची आहे तर ते म्हणतात की वा काही दिवसापासून तुम्ही एडिटर्सने दिलेले मटेरियल रेडमीच्या मोबाईलमध्ये एक्स्ट्रॅक्ट नाही होत तर त्यांचं काय म्हणणं आहे की पहिलं आता मी तीन ओळी म्हणजे सांगतो जसं की त्यांचं काय म्हणणं आहे की आपलं आता जे काय आपण मटेरियल द्यायला की नाही ना। ते तर ते म्हणजे आपल्या रेडमीच्या किंवा कुठल्याही फोनमध्ये एक्स्ट्रॅक्ट होईना त्यानंतर ते म्हणतात की म्हणजे मला नाही माहीत फक्त रेडमीच्या मोबाईलमध्ये असं होतं आहे का अजून दुसऱ्या तर भाऊन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मी पण नवीन फोन घेतला आहे तुम्हाला माहीत असेल जसं की मी त्यावर म्हणजे अनबॉक्सिंग केले आहे ते संपूर्ण डिटेल्समध्ये तर मला पण तो प्रॉब्लेम आला आहे जसं की तो ग्लीच कुठला आहे काय आहे तर ते पण मी तुम्हाला आणि मी तो ठीक पण केला आहे जसं की जवळपास ठीक झाला आहे तर ओपन होत असेल तर नक्की मला कमेंट करा काय प्रॉब्लेम आला आहे एकशे एक टक्का मी परवा म्हणजे घ्यायला गेलो एकदा गे झालं तसं पण दुसऱ्यांदा केलं तर तेव्हा सिम्पलीरित्या झालं ते म्हणजे जसं की म्हणजे नवीन फोनमध्ये सांगालो बाकी जो जुना फोन आहेत तर त्यामध्ये एकशे एक टक्का एकदम परफेक्टलीरित्या सगळं होते तर बावीस भाऊ काय मला प्रॉब्लेम आला आहे की नाही तर मला माझा कुठला पण नंबर तुम्हाला भेटेल जसं की इंस्टाग्रामला माझी पोस्ट बेस्ड असेल तर त्यावर नंबर भेटेल तर त्या नंबरला की नाही मला व्हॉट्सअप करून जसं की जो काय प्रॉब्लेम आला आहे तर त्याचा मला स्क्रीनशॉट टाका नक्कीच मी बघण्याचा प्रयत्न करेन ओके भावीश भाऊ धन्यवाद या कमेंटसाठी नक्कीच जेवढ्यांना आत्ता कमेंट केल्यात जेवढ्यांच्या कमेंट घेतल्यात तर नक्कीच धन्यवाद त्याचबरोबर आता आम्ही अजून एकदा सांगतो जसं की कमेंट जर काही केलं नसेल तर लवकर कमेंट जोडून करा जसं की तुम्हाला काय प्रॉब्लेम आला आहे परत पुढचं तुट्रेल कुठल्याही विषयावर पाहिजे किंवा अजून ढििक काय ओके जसं की हाच का पी पी डी हे टाकून तुम्ही कमेंट करू शकता तर आजचं टोट्रेल कसं वाटलं खास करून मला नक्की कमेंट करून सांगा बाकी आजच्या टोट्रेलला ढिग म्हणजे ढिग लाईक द्या ढीक प्रेम द्या आणि जे कोण आपल्या चॅनलवर नाही नेत तर तिथून खास करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाकी ढीक प्रेम भेटव लवकर पण आपण एकदम चांगल्या खत्तानाक विषय हा टुटेलमध्ये तोरवाय पाहिजे घ्या